नमस्कार, मी डॉक्टर शिव अलिबाग, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ऑल इंडिया कोटामध्ये MBBS BDSच्या संदर्भाने दुसरा राऊंड जो येतो, ऑलरेडी त्याची चॉईस फिलिंग झाली होती, तो राऊंड रात्री पब्लिशसुद्धा झाला, त्याचा एक ऑलरेडी व्हिडिओ आपण पोस्ट केलेला आहे. परंतु सेकंड राऊंडमध्ये साधारण कॅटेगरी वाईज किती मार्कापर्यंत किंवा किती ऑल इंडिया रँकपर्यंत ॲडमिशन मिळाले हे सगळं सांगण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा जर आपण चॅनल बघत असाल तर ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण महाराष्ट्रातील मेडिकल, फार्मसी, नर्सिंग आणि यापूर्वी समजा इंजिनिअरिंग, तर अशा सगळ्याच ॲडमिशनच्या प्रक्रियेबद्दल प्रॉपर माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी विद्यार्थ्यांना व पालकांना देत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला वळूया आपल्या मुख्य मुद्द्याकडे. आजचा जो आपला व्हिडिओचा विषय आहे की राऊंड टूमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील तर त्या संदर्भाने कट ऑफ कुठपर्यंत गेलेले आहेत. एम्स, जिपमर आणि डीम युनिव्हर्सिटी हा भाग वेगळा आहे. डीम युनिव्हर्सिटीचे जे महाराष्ट्रातील कॉलेजचे कट ऑफ आहेत ते परत एकदा मी वेगळ्या व्हिडिओमध्ये आपल्याला शेअर नक्की करेल. परंतु या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रासह ऑल इंडिया कोट्यातील गव्हर्नमेंट MBBSचे सीट्स चे कट ऑफ काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करतो आहे. आणि कम्पेअर करायचं झालं लास्ट राऊंडसोबत तर तेही आपल्याला या ठिकाणी तुमच्यासमोर प्रेझेंट करता येईल. तर सर्वात प्रथम ऑल इंडिया कोट्याच्या राऊंड टूमध्ये जर SC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर SC कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक 116,887 ऑल इंडिया रँक असलेला विद्यार्थी आणि ज्याचा स्कोर होता 492 या मार्कापर्यंत ॲडमिशन मिळालेलं आहे. लास्ट इयरच्या कम्पॅरिझनमध्ये कट ऑफ काही अंशी कमी आलेला आहे. म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये जो कट ऑफ होता तो होता 509 मार्क्स आणि आता आलेला आहे 492, म्हणजे जवळजवळ 17 मार्कांनी कट ऑफ जो येतो सेकंड राऊंडमध्ये SC कॅटेगरीचा रिड्यूस झालेला आहे. त्यानंतर वळूया आपण ST कॅटेगरीकडे. तर ST कॅटेगरीमध्ये सुद्धा कट ऑफ बऱ्यापैकी पहिल्या राऊंडपेक्षा कमी आलेला आहे. सेकंड राऊंडमध्ये ऑल इंडिया रँक 145,254 145,254 ॲडमिशन मिळालेत. स्कोर आहे 465, म्हणजे ऑल इंडिया कोटामध्ये ST कॅटेगरीच्या मुलांना 465 मार्क्सपर्यंत ॲडमिशन मिळालेत. आणि जर हाच जर आपण विचार केला पहिल्या राऊंडच्या संदर्भाने तर लास्ट राऊंडपेक्षा 4 मार्कांनी हा कट ऑफ रिड्यूस झाला आहे. पहिल्या राऊंडमध्ये 469 कट ऑफ होता आणि या राऊंडमध्ये जे येते 465 विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेले आहेत. त्यानंतर वळूया आपण OBC कॅटेगरीकडे. तर OBC कॅटेगरीमध्ये आपल्याला माहिती आहे की खूप सारे कॅन्डिडेट असतात, खूप सारे विविध कास्टचे विद्यार्थी असतात, त्यामुळे तिथे कॉम्पिटिशन पण त्याच पद्धतीनं आहे. OBC कॅटेगरीमध्ये या राऊंडमध्ये म्हणजे सेकंड राऊंडचा जो ऑल इंडियाचा कट ऑफ आहे तो आहे 612, पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 617, म्हणजे 5 मार्कांनी सेकंड राऊंडमध्ये कट ऑफ जो आहे तो रिड्यूस झालेला आहे. म्हणजे आपण ऑलरेडी पण हा व्हिडिओ पहिल्या राऊंडचा कट ऑफचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता, त्यामध्ये आपण एक अंदाज व्यक्त केला होता की सेकंड राऊंडमध्ये जे काही सीट्स अवेलेबल आहेत त्यानुसार एक 5-7 मार्कांनी वेगवेगळ्या कॅटेगरीचे कट ऑफ कमी होतील. तर त्याच पद्धतीनं ओव्हरऑल हा सगळा कट ऑफचा विषय आपल्यासमोर मी ठेवतो आहे. OBC सेकंड राऊंडमध्ये जो ऑल इंडिया रँक असेल तो होता 22,456, स्कोर 612. त्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये सेकंड राऊंडचा जो कट ऑफ आहे तो आहे 608, ऑल इंडिया रँक 24,430. हे जर आपण पहिल्या राऊंडसाठीचा विचार केला तर त्या ठिकाणी 613 ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये त्यांना ॲडमिशन मिळाले होते. म्हणजे मागच्या राऊंडपेक्षा 5 मार्कांनी कट ऑफ जो येतो सेकंड राऊंडमध्ये ईडब्ल्यू एस कॅटेगरीतसुद्धा रिड्यूस झालेला आहे. त्यानंतर शेवटची कॅटेगरी, आपल्याला माहिती की ऑल इंडियामध्ये एकूण 5 कॅटेगरी असतात, SC ST OBC आणि ईडब्ल्यू एस आणि ओपन कॅटेगरी. आता लास्ट ओपन कॅटेगरीमध्ये ज्या मुलांनी ऑल इंडिया कोट्यात भाग घेतलेला त्या केसमध्ये सेकंड राऊंडचा जो कट ऑफ आहे तो 612 मार्क्स आहे आणि 22,104 ऑल इंडिया रँक लास्ट राऊंडचा कट ऑफ काय होता पहिल्या राऊंडचा तो होता 618 आणि ऑल इंडिया रँक होता 19,396. म्हणजे जवळजवळ अनरिझर्व कॅटेगरीमध्ये 6 मार्कांनी, ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये 5 मार्कांनी, OBC कॅटेगरीमध्ये 5 मार्कांनी, SC कॅटेगरीमध्ये 17 मार्कांनी
आणि एसटी कॅटेगरीमध्ये चार मार्कांनी जो येतो कट ऑफ सेकंड राऊंडमध्ये कमी झालेला आहे असं आपल्या लक्षात येईल. सो एक अतिशय महत्त्वाचा विषय होता. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना पालकांना वाटतं आम्ही ऑल इंडियात अर्ज केला पाहिजे. योग्य आहे, गैर काही नाही, परंतु ऑल इंडिया कोट्यामध्ये विद्यार्थी संख्या पूर्ण भारतातनं ॲप्लिकेशन करत असते आणि त्यामुळं तिथं कट ऑफ नेहमीच हायर साईडला असतो. विशेषतः महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज जे रिझर्वेशन आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ बऱ्यापैकी कमी असतात, फार कमी नाही म्हणता येणार, परंतु ऑल इंडियाच्या कोट्याच्या तुलनेत कमी असतात. त्यात पुन्हा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये कट ऑफ अजून कमी असतात, तिथे कॅटेगरी बेनिफिट असते इतर बऱ्याचशा कॅटेगरीजला. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये तसं बघितलं गेलं तर ॲडमिशन मिळणं थोडंसं सोपं आहे. अर्थात महाराष्ट्राची विद्यार्थी संख्या जी आहे, इनटेक कॅपॅसिटी ती पण चांगली आहे, परंतु ॲपियर मुलांची संख्या पण जास्त आहे, म्हणजे इच्छुक विद्यार्थी पण खूप आहेत, त्यामुळं स्पर्धा बऱ्यापैकी वाढते. परंतु बऱ्याचदा ऑल इंडिया कोट्यात न गेल्यामुळं आपला काही लॉस झाला का असं बऱ्याचदा पालकांना वाटतं, किंवा आपण गेलो नाही तर आपलं नुकसान झालं का काही, तर असं काही नाही आहे. ऑल इंडिया कोट्यात कट ऑफ नेहमीच हायर साईडला असतात, कारण पूर्ण इंडियामधनं ॲप्लिकेशन्स येतात आणि तेच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे. सो एक महत्त्वाची अपडेट, ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्या मार्कापर्यंत ॲडमिशन मिळाले तो कट ऑफ आपल्याला या ठिकाणी मी शेअर केला आहे. शॉर्टमध्ये परत एकदा, एसटी 465 मार्क्स, एससी 492 मार्क्स, ओबीसी 612 मार्क्स, ईडब्ल्यूएस 608 मार्क्स आणि फायनली ईडब्ल्यू अनरिझर्व कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरी 612 मार्क्स, या मार्कापर्यंत सेकंड राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेले आहेत. महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी शेअर केली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, हा व्हिडिओ इतर गरजू मुलांनासुद्धा नक्की शेअर करा आणि पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. या ठिकाणी थांबतो, धन्यवाद, थँक्यू.